नमस्कार, मी गोविंद मधुकर साबळे, कंपोस्ट आंबोळ, तालुका अकोला, जिल्हा अहमदनगर। आज आशीषदादांच्या शेतावर मी भेटीसाठी आलो होतो त्यांच्या। तर अतिशय सुंदर असं त्यांनी इथं व्यवस्थापन केलेलं आहे। जसं की तुम्ही इथं बघताय, वेगवेगळ्या प्रकारच्या वनौषधी, तसंच भाजीपाला आणि फुलांची झाडं, जे नाही ते प्रत्येक वनस्पती तुम्हाला इथं बघायला मिळेल आणि त्याचा आस्वाद घ्यायला मिळेल। त्यांनी आम्हाला ही शेवग्याच्या शेंगा ह्या भेट म्हणून दिलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर असं व्यवस्थापन केलं आहे। ते स्वतः एक इंजिनियर असताना त्यांनी शेतीमध्ये आपलं तन मन धन लावून इथं ही शेती पिकवली। पुण्यासारख्या अत्यंत गर्दीच्या ठिकाणी हा इतका मोठा प्लॉट त्यांनी आपल्या छंदासाठी म्हणाल रिझर्व ठेवला आहे। हेच मोठं खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि खूप आनंद वाटला त्यांना भेटून। धन्यवाद। तुम्हाला जीवामृतबद्दल काय वाटलं? जीवामृत हां, तर त्यांनी इथं जीवामृत आणि स्लरीसाठी जी स्पेस ठेवलेलं आहे, गावठी गाईच्या शेण गोमूत्रापासून जे जीवामृत त्यांनी दिलेलं आहे याच्यासाठी, तर जमीन अतिशय भुसभुशीत अशी झालेली आहे खाली। आणि विशेष गोष्ट म्हणजे इथं कुठलेही अवजार न, म्हणजे स्वतः मेहनतीनं ते इथं शेती करतायत। कुठल्याही प्रकारचा ट्रॅक्टर किंवा यंत्र न वापरता स्वतःच्या मेहनतीनं ते करतायत, ती एक खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि सुंदर, खूप सुंदर आहे। आणि गुरुजींच्या मार्गदर्शनाचं इथं काय काय दिसलं तुम्हाला? आता तसं पाहिलं तर या नैसर्गिक शेतीमध्ये गुरुजींच्या जे चळवळीचा भाग आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। जे SPNF आता आपण म्हणतो आहे, तर नैसर्गिक शेतीचं पुरेपूर इथं तुम्हाला प्रत्यय येईल आणि जमिनीची जी सुपीकता आहे, जो ह्युमस आहे, तो ह्युमस वाढीसाठी त्यांनी जे पालापाचोळा आहे किंवा शेवग्याच्या झाडांचं जे आच्छादन आहे त्या प्रत्येक पिकाला इथं दिले गेलेलं आहे, ते अतिशय सुंदर आहे। धन्यवाद। धन्यवाद।